अरे सकाळपासून बोंबाबोंब करणारे आप्पा अचानक गाणी काय म्हणायला लागले? अरे पिंट्या, येता जाता तुला आप्पांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? अरे पण आता येता जाता असं कसं लक्ष ठेवणार? मला पण गॅरेज मध्ये काम होतं ना. चला आपण, मी जेव्हा जेवायला आलो ना आणि आप्पांना विचारलं तर आप्पांचं जेवण झालं होतं. हो जेवले होते. अरे आपोआप कसं असेल, हे फक्त एकाच गोष्टीने घडू शकतं, ते म्हणजे जादू. म्हणजे ते जादू करायला जादूगार रंगमंचावर यावं लागतो ना. म्हणजे तुला तेच वाटतंय जे मला वाटतंय. अरे काय कोणाला काय वाटतंय काय झालं नीट बोला ना. लॉर्ड, याचा अर्थ सई घरात आली होत. काय ठीक आहे, कसं शक्य आहे? मला नाही वाटत सई इकडे आली. आपण साक्षीदाराला बोलवूया. बोलो बोलो बोलो. बसा बसा बस. कुल्लू आहे फुलप्रीत ब्रह्मे हाजिर हो. ओ जी क्या हुआ, आपने मुझे बुलाया? सही घरी आली होती. सही? ना जी, सही घर में नहीं आई थी. मग आप्पा जेवले कसे? ने हाथों से. नाही पण आप्पांना भेटायला कोणी आलं होतं का? ना जी, उनसे मिलने तो कोई नहीं आया. पण मग ते गाणं म्हणत होते. तो उसमें कौन सी बुराई है? काही नाही, पण ते सुनेसाठी गाणं गात आहेत आणि ते देखील मजेत. अच्छा, तो फिर वो मेरे लिए गा रहे होंगे. मैं भी तो उनकी सुन हूं ना. अरे पण ते तुझ्यामुळे खुश का होतील? क्यों नहीं हो सकते जी. हे बघा, मला वाटतं तुम्ही उगाच उलट तपासणी घेता. सई आली असेल असं मला नाही वाटत रे. ठीक आहे, सई सोड. घरात दुसरं कोणी आलं होतं? नाही जी. तू घराबाहेर गेली होती? नाजी. घरात दुसरं कोणी आलं नाही, तू घराबाहेर गेली नाही, मग आप्पांच्या हातात फुलं कुठून आली? वो दरअसल फूल सईने दिए है. वाह वाह बच्चू वाह. अरे वाह, ओके से तो शुरू लागला तुम्ही. कमाल कमाल. म्हणजे ह्या बाई एवढं खोटं बोलतात ना आजी. ना मैं सच बोल रही थी. सई आई थी लेकिन वो घर के अंदर नहीं आई. वो मुझे दरवाजे पे मिली, अप्पा के लिए फूल दिए, अप्पा से वीडियो कॉल पे बात की और उल्टे पांव चली गई. इतनी खुददार है ना, इतना सेल्फ रिस्पेक्ट है उसमें कि वो हल्दी कुमकुम लगाने के लिए भी घर के अंदर नहीं आई. चल, म्हणजे ती आली होती तरी ती घरातही नाही आली. तुम्ही साधं तिला हळद कुंकूही नाही लावलं, नसत अपशकुन करून ठेवलं. दादा, अपशकुन तो उसी रात हुआ था जब वो ये घर छोड़कर चली गई थी. अब वो खुद को प्रूव करने के बाद ही इस घर में आई. क्या असं ती स्वतः म्हणाली तुम्हाला? तू काय उगाच कशाला शंका घेतो रे दादा? नाही, मी फक्त खातरजमा करून घेतो. अरे कसली खातरजमा, सोड ना सगळं. तू सरळ फोन कर आणि त्यांना बोलवून घे. नाही नाही, पण ती जर का स्वतःहून म्हणत असेल की मी सिद्ध केल्याशिवाय घरामध्ये पाऊल टाकणार नाही, तर मग आपल्याला तरी घाई काय? अरे घाईचा प्रश्न नाहीये, काळजी आहे. नाही, काळजी मला सुद्धा आहे, पण ते स्वतःला सिद्ध करू शकतायत की नाही ते पाहूया तर खरं आपण. काय शशी बिराजदार, जमतय का? कनाईच अजून. कशाबद्दल बोलतेस तू शर्मिला? म्हणजे रस्त्यावर उभं राहून ते भिकारडे धंदे करायला जमतय का? आणि त्या भिकार धंद्यामधून स्वतःच्या लेकीचं घर चालावं इतके पैसे मिळवणं जमतय का? आणि आपल्या लेकीला सोडून घरी यायला जमतय का? तिथेच मुक्काम करायचा विचार आहे रस्त्यावर? हो करणार आहे, इथेच झोपणार आहे मी. तिथेच झोपणार असशील ना तर एक काम कर. काय करू? नाही, अंगावर काही नाही घातलंस ना तरी चालेल, पण तोंडावर काहीतरी टाकून जो. शशी बिराजदार रस्त्यात लोळत पडलाय हे लोकांना दिसायला नको, नाही तर बिराजदारांची उरली सुरली इज्जत सुद्धा निघून जायची. शर्मिला प्लीज बस कर यार, इथे माझी मुलगी एवढी मरमर मरते
मेहनत करते, घाम गाळते, स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करते आणि अशा वेळी मी तिला एकटीला सोडून येऊ शकत नाही. ती जोपर्यंत तिच्या घरी जायला निघत नाही ना तोपर्यंत मी घरी येणार नाही. कळलं तुला? बाय. डॅडू तू जा घरी, आम्ही सुद्धा निघतोच. हे बघ बेटू, तू ना त्या ममाचं ऐकून काहीतरी उगाच डोक्यात घेऊ नकोस. हा नाही डॅडू, मी काही डोक्यात घेत नाही तिचं. पण आता एनिवे उशीर झालाय, इथून पुढे काही नवी ऑर्डर किंवा नवीन मोठं काम आपल्याला मिळणार नाहीये. सो इथे थांबून तरी काय उपयोग? आणि आज दिवसभर तशी खूप दमणूक झाली आणि उद्या सुद्धा होणार आहे. त्यापेक्षा आत्ता घरी जाऊया आणि आराम करूया आणि उद्या परत येऊया. हा मी घरी सोडायला यायचंय का? नाही नको, तू हो पुढे. आमचं आवरून झालं की आम्ही पण लगेच निघतो. ओके बाय. बाय बाय विद्या. हा चला. हो अशीच जर आपली कमाई कमी होत राहिली तर तुम्हाला आदित्य दादांना सोडून माहेरी जावं लागेल बघा. मी पूर्ण प्रयत्न करते डॅडूकडे न जाण्याचा, कारण मी जर का निघून गेले ना तर आदित्य एकटा पडेल आणि त्याच्यावरच प्रेशर अजून वाढेल. पण या सगळ्यावर काय इलाज आहे? इलाज आहे. एखादी मोठी ऑर्डर किंवा एखादं मोठं काम मिळणं हाच इलाज आहे याच्यावर. एकदा का आपल्याला एखादं मोठं काम मिळालं ना की आपल्या रस्त्यातले सगळे खड्डे निघून जातील आणि आपल्या गाडीला कधी ब्रेकच लागणार. काय रे हेकण्या, तोय फुटले का तुझे? पुढाखाली चार चाकी गाडी का आली? दोन पायाची माणसं दिसत नाही तुम्हाला? विद्या का ताई, कसली आपली चूक आहे मला सांगा? जगत समजीकडे बायका फर्स्ट असतात, मग रस्ता ओलांडून नसतील काय? हे बाई आदित्य दादा जेडी. ए ए भाई, कुठे बायकोला बघून गाडी कुठे पळवतो? थांब थांब जरा. अरे बरेच दिवसांनी भेटले, जरा थांब, भेटून येतो तिला. थांब जरा फुलवंती, भेटून ये फुलवंती. ये मिसेस आदित्य केचप बुलेट. माशाल्ला, सुभानअल्ला, तुझ्या सारखी चिकनी पोरगी पलट म्हटल्यावर पलटली तर कलेजात कसली थंडक पडते माहितीये काय? मला बघून तुझ्या पण कलेजात थंडक पडली का नाही? काही कलेजात थंडक बिंडक पडली, उलट डोक्यात अशी सणसणीत तिडीक गेली, शोले वडके तळपायाच्या मस्तकाचं ते म्हणतात ना तसं झालं. पण त्यात तुझा काहीच दोष नाही रे. तुझं थोपाड इतकं घाणेरड बनवलंय ना देवानी की पाहता क्षणी मुस्कळावंच वाटत. ये दिल को देखो, चेहरा ना देखो ये फुलवाली, इस चेहरे ने लाखो को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा. वाह क्या बात है, फार कमाल नाचतोस रे तू. त्या बाजूच्या रस्त्यावर जर का नाचलास ना तर थोडेफार पैसे मिळतील तुला. हे नाचून पैसे कमवायचं काम मी नाही, तुझा नवरा करतो. आणि ते पण माझ्या इशाऱ्यावर नाचून, कळला काय? तुझी जी काय हेकडी आहे ना ती घडी घालून तुझ्या पर्स मध्ये ठेव. तुझ्या पर्स मध्ये भरपूर जागा असेल ना, तुझ्या पर्स मध्ये तर चिल्लर पण नसेल. आणि आता झाली असेल शायनिंग मारून तर चल, एक प्रेमाची निशाणी दे ना मला. Thank you.
अरे तुम्ही लोक आता काय बघताय, प्रेमाची निशाणी म्हणजे काय? पप्पी नाही मागत मी तिच्याकडे. लाल गुलाब फुलवाली आहे ना, मग एक लाल गुलाब तर येऊच शकते ना. तू काय बोलते? ए दलिंदर, मुलगी आहे म्हणून वाटेल ते ऐकून घेईन असं वाटत असेल ना, तर चुकतंय तुझं. असा फालतूपणा परत केलास ना तर या फुलवंतीची फुलंदेवी व्हायला वेळ लागणार नाही. अशा अशा जागी मारेन ना तुला की उठलास तर बसता येणार नाही, बसलास तर उठता येणार नाही, आणि मलम लावताना असं बोंबा बोंब करशील. बोचले गुलाबाचे काटे, मिळाली प्रेमाची निशाणी, काजून बोंबा बोंब करून 10 जणांना बोलवू आणि वेगवेगळ्या ठिकाणी निशाणे द्यायला लावू तुला. दार उघडू का? थांबताय अजून? एक क्षण पण मला इथे थांबायचं नाही, मी चाललो. पण तू नको येऊ माझ्या बरोबर. तू थांब तुझ्या भिकारड्या बायका बरोबर, मी जातो. चावी दे, मी जातो. असू दे, नक्की येईल ना. चालवता का? दुखतंय अजून. अरे ना, जमायला काय झालं? समोरून बाईल आला तर दोन शिंगा धरून उलटा करतो त्याला. बाजूला जागा दे. जय बजरंग हुप्पा हुय्या, जय श्री गणेश हुप्पा हुय्या. अगं तू वेडी झाली आहेस का? काय चाललंय? ओ मी, अहो तुम्ही, तुमच्या अंगात काय संचारलं होतं ते सांगा. डेंजर डॉन तो जेडी दिसला ना की हिच्या अंगामध्ये डेंजर डॉन होतो. आणि मी अशी वागते ना, त्याची हवा स्ट्रेट होते. एकतर माझ्या नादाला कोणी लागायचं नाही, आणि जर का कोणी तुझ्या नादाला लागलं ना तर मी त्याला असं तसं सोडणार नाही. मी तरी कुठे त्याला असं तसं सोडलंय? साधारण थोड्याच वेळात ना त्याची गाडी बंद पडणार. केलं काय तुम्ही? नाही, त्याच्या गाडीत मी पेट्रोलच भरलं नाही, त्याला सांगितलंच नाही. आता बहिणी पिरगळलेल्या हातानेच गाडी ढकलत घरी न्यावी लागणार त्याला. वाव, म्हणजे अजून थोडं अंतर केल्यानंतर होईल. सई, मी हा जॉब सोडू का? ग थोडं थांब अजून. एकदा का माझा किस्मत का तारा चमकला ना की तुला त्या शेडी फिडीकडे जॉब करायची काही गरजच पडणार नाही. कधी चमकणार आहे तुझा किस्मत का तारा? तो बघ, तो आहे ना. हॅलो. हा बोला काका, मी एकदम मस्त. विद्या, तुमच्याच कृपेने सहिताई आणि विद्याचा जो बिझनेस चालू आहे फुलांचा, तो तेव्हापासून चालू आहे. तेव्हापासून एकदम आमचं झकासच काम चालू आहे. बिझनेस पण एकदम झकासच चालू आहे. काय म्हणलं? मोठी ऑर्डर खरं का? काय जमल ना. पण विद्या आणि सहिताई अजून आलेली नाही. त्या आल्या की मग. आली आली आली, आमची गँग आली. काका तुम्हाला फोन करतो, एकच मिनिट, फोन करतो तुम्हाला. ऐका रे ऐका, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. भगवान पुताई, अहो भगवान लय आज खुश दिसतोय. मला तर लय भाव वाटतंय बाई. काहीतरी काय बोलतीय? अहो ताई खरंच, अहो ह्याच तोंड कधीच सरळ नसतं, सतत कपाळावर आटे असत. आज सरळ आहे म्हणजे काहीतरी गडबड असणार. विद्या अगं, तो काय म्हणतो ते तरी ऐकू दे. काय झालं भगवान? विद्याचा चुलत्याचा आत्ताच फोन आला होता. अगं बाई गेला का काय? ये मसाळ, मग फोन कसा आला असता? अयो सॉरी. उद्या सकाळी एक लग्न आहे, त्या लग्नाचं डेकोरेशन एका डेकोरेशन वाल्याने घेतलेलं, पण तो आता वेळेवर नाही म्हणतो. लग्न तर कॅन्सल होणार नाही, लग्न होणार म्हणजे डेकोरेशन होणार म्हणजे होणारच. एक मिनिट भगवान, तुझा एक्झॅक्टली पॉइंट काय? पॉइंट हा आहे की विद्याचा चुलता विचारत होता की सईताई आणि विद्या हे काम करेल का. हो 15 मिनिटात हो की नाही सांगायचं त्यांना. हो हो हो
आऊताई कसं शक्य आहे? आपल्याकडे येळ नाहीये, सामान नाहीये आणि लग्न उद्या सकाळी आहे, त्याच्यामुळे आपल्याला रात्रीचं दिस करून काम करावं लागणार आहे आणि उद्या राब राब राबावं लागणार आहे. कसं जमणार आहे आपल्याला? कूल कूल, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगं लक्ष्मी समोरून स्वतः चालत येते आपल्याकडे, मग तिला असं धुडकावून लावायचं का आपण? आधी किस्मत का तारा. आणि ही ऑर्डर जर का पूर्ण झाली ना आणि हे काम जर का सक्सेसफुल झालं तर मला माझ्या घरी पण जावं लागणार नाही, आयुष्यभर आधी बरोबर थांबता येईल. तुम्ही म्हणताय ना, मग तसंच होईल बघा. एक्झॅक्टली. सो लेडीज अँड जेंटल, जसं लग्न केल्यानंतर आपले दोनाचे चार हात झाले होते, तसे आता चाराचे आठ हात करण्याची वेळ आली, म्हणजेच मिळून मिसळून एकत्र येऊन काम पूर्ण करण्याची वेळ आली. आधी तुझं सप्तपतीचं वचन पूर्ण करण्याची पण वेळ आली. सो आपण रात्रभर काम करूया, पण उद्याची ऑर्डर पूर्ण करून दाखवूच या. हा बघतेच कसं पूर्ण होतं तुझं काम आणि कसा होतो तुझा विजय. उद्याच्या डेकोरेशनची पूर्ण लिस्ट आहे, उद्या सकाळपर्यंत सर्व तयार ठेवा. जमेल ना? हो जमेल ना, उद्या सकाळपर्यंत सगळं काम पूर्ण झालं असेल. बरं बरं, भेटू उद्या हॉलवर. ऑल द बेस्ट. थँक्यू. विद्या, आपण आधी फुलं डिवाइड करायला घेऊया. हा म्हणजे नवरा नवरीचे जे हार आहेत ना, त्याच्यासाठी लागणारी फुलं वेगळी काढूया आणि त्याचे हार तू बनवायला लागे. आणि ज्या आपण माळा सोडणार होत वॉल्स वर, त्या माळा मी बनवायला लागेल. ओके. ओवर आम्ही काय करायचं? तुम्ही सगळ्यात महत्वाचं काम करायचं. महत्वाचं आहे? मग चालेल, आम्ही रेडी आहोत. पण करायचं काय? तुम्ही दोघांनी मिळून आज रात्रीचं जेवण बनवायचं. काय जेवण? हा तेच तर महत्वाचं काम आहे. हे काय महत्वाचं काम आहे? मला वाटलं मी आदित्य भाऊ मिळून जेवण बनवणार. जेवण बनवणार आणि असं बनवणार की सगळ्यांना रात्रभर काम करण्याचा जोश मिळेल. हो पण चल 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 चल, घाबरतो कसला, चल. बाई 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 बाई. काय चाललंय का इथे? उचला उचला आत्ताच आत्ता ही सगळी घाण माझ्या दारात न उचला. ओ सिंधुबाई, घाण नाही फुले ती दिसतय की, पण आजच्या फुलांचं उद्या निर्माल्यच होणार आहे. आज कितीही छान दिसत असली ना तरी उद्या त्याची घाणच होणार आहे. हा पण उद्यापर्यंत ही तर राहणारच नाही, आजच रात्री आम्ही काम संपून सकाळी हॉलला घेऊन जाणार आहे. मग आत्ताच न्या ना, मला माझ्या आवारात हे बाहेरचं काम चालणार नाही. ही जागा तुमची, हे भाडे करू तुमचे, येणारं भाडं पण तुम्हीच घेणार आहे ना, मग ते भाडं देण्यासाठी काम करतोय तर कशाला अडवताय? कारण मला या सगळ्याचा त्रास होतो. काय त्रास होतो तुम्हाला सांगा तर. ही माझी झोपायची वेळ आहे. मग जा ना झोपा ना, इथं काय करताय? इथे आवाज करत बसाल तुम्ही? आम्ही तोंडावर पट्ट्या बांधून बसू, दिवे चालू ठेवाल इथले, त्याचं येगळं भाडं घ्या ना. आणि उद्या सकाळी इथे सगळी घाण करून ठेवाल, आम्ही आमच्या हातानं साफसफाई करू. बोलतात सगळे करत नाही कुणी, आम्ही निस्ती बडबड नाही करणार, करून दाखवू. पण मी तुम्हाला इथे हे काम करू देणार नाही. आपण का नाही? कारण मला फुलांची अलर्जी आहे. तुम्हाला फुलांची नाही, माणसांची अलर्जी आहे. आणि त्यात माणसासारखा तुमच्यासारखी घाणेरडी फुचकट स्वभावाची नसतील आणि चांगली मनमिळावू आणि प्रेमळ असतील तर तुमचं अजिबातच जमत नाही हो ना. ए सटवे, उगा जीप चालवू नकोस. कितीही वटवट केलीस ना तरी या चाळीच्या आवारात माझेच नियम चालणार. आणि हे तुमचं पर्सनल काम, चाळीच्या आवारात करता येणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, आमचं हे पर्सनल काम आम्हाला चाळीच्या आवारात करता येणार नसलं तर आम्ही आमच्या रूम मध्ये जाऊन करतो.
पर्सनल रूम मध्ये चालेल ना? आम्ही आमच्या पर्सनल रूम मध्ये काय वाटेल ते करू. आम्ही तिथे काय करतो याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही, हो ना? चल विद्या, आपण ही सगळी फुलं आणि सामान घेऊन आज जाऊया. तशी कोणाची तरी सावली पडून ही सगळी फुलं खराब होत आहेत.